बॉक्स ऑफिसवर बॉलिवूडचा किंग खान आणि बॉलिवूडचा क्रेश आमने सामने आलेत. फर्स्ट डे फर्स्ट शो पाहणाऱ्या दर्दी प्रेक्षकांनी या फिल्मविषयी नेमक्या काय प्रतिक्रिया दिल्यात जाणून घेतले माझे सहकारी प्रशांत अनासपुरे यांनी. बॉक्स ऑफिसवरती आज शाहरुख खानची रईस आणि ऋतिक रोशनची काबिल रिलीज झालेली आहे. फर्स्ट डे फर्स्ट शो हेच खरे दर्दी रसिक असतात आणि त्यामुळे गेले आठवडाभर या दोन्हीही फिल्मची जोरदार चर्चा आपल्याला ऐकू येते आहे. थेट प्रेक्षकांकडनं जाणून घेऊया की नेमकी ही जी रईस फिल्म आहे ती नेमकी कशी वाटते आहे. काही रईस बघून आलेले फर्स्ट डे फर्स्ट शोचे काही प्रेक्षक आपल्यासोबत आहेत. कैसी रही रईस आपने देखी? या बहुत अच्छी लगी मूवी. शाहरुख खान का काम बहुत अच्छा था. रईस का एक स्टोरी जो था वो बहुत अच्छा था कि वो धंधा कर रहा है लेकिन वो लोगों को नुकसान नहीं पहुँचाना चाहता है. तो वो बहुत अच्छा मैसेज था कि अपना धंधा करो लेकिन कभी लोगों को नुकसान ना पहुँचाए वैसा धंधा करो. तो शाहरुख खान की वन ऑफ द बेस्ट मूवीज टिल डेट. अरे शाहरुख और ऋतिक रोशन दोनों को भी फिल्म आज रिलीज हुई है. आपने पहली रईस देखी है तो आप काबिल देखना चाहोगे या नहीं? जी ऐसा कुछ नहीं है कि ऋतिक से दुश्मनी है या कुछ, लेकिन ऋतिक भी बहुत अच्छे एक्टर है लेकिन शाहरुख खान फेवरेट है तो उनकी पहले बनती है इसके लिए. बहुत अच्छा लगा एंड मूवी इज बेस्ट. बहुत अच्छी मूवी है इसके लिए हम लोगों ने फर्स्ट डे फर्स्ट शो देखा उसका. अरे बहुत कंट्रोवर्सी होती रहती है शाहरुख के बारे में कि पाकिस्तानी कलाकार को माहिरा खान को लेके कुछ बहुत दिन से विवाद चल रहा है. तो आप इसको कैसा देखते हैं? उससे किसी को कोई फर्क नहीं पड़ता. शाहरुख खान के फैन है तो ऑफकोर्स वो देखेंगे ही देखेंगे मूवी को. कंट्रोवर्सी तो मोस्टली हर पॉपुलर के साथ चलती है जो भी पॉपुलर रहते हैं. और एक बार रईस देखना चाहोगे आप? कितनी बार देखोगे? और एक बार देखना जरूर चाहूँगा. रईस का तो जितना टिकट मिले उतना कम है. तर एकूणच आपण बघू शकतो की आज बॉक्स ऑफिसवरती शाहरुख खानची रईस आणि ऋतिक रोशनची काबिल दोन्हीही फिल्म झळकलेल्या आहेत. रईसचा जर विचार करता तर रईसला सरासरी साधारणतः 55% ओपनिंग आज मिळालेलं आहे तर काबिलला 45% ओपनिंग यात फर्स्ट पहिल्या दिवशी मिळालेलं आहे. त्यामुळे एकूणच काटे की टक्कर आज आपल्याला बघायला मिळते आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवरती खरा रईस कोण ठरतो किंवा प्रेक्षक कुणाला काबिल बनवत आहे त्या एकूणच आपण गेल्या आठवड्याभरात बघतो आहोत की दोन्ही फिल्मचं प्रमोशन जोरदार झालेलं आहे. त्यामुळे बाजी कोण मारतं याचीच उत्सुकता आता सगळ्यांना दिसून राहिलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद गरुडचा प्रशांत अनासपुरे झी मीडिया मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.